आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होईल अशी माहिती मिळते. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दीपक भातुस यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. दीपक, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होऊ शकते? रेश्मा, बैठकीचं ठिकाण आता बदलण्यात आलेलं आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे वर्षा, त्या वर्षा निवासस्थानी होणार आहे. आणि प्रामुख्याने गेल्या काही दिवसात शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची अनेकदा भेट झालेली आहे, अनेक विषयांवर त्यांची चर्चा झालेली आहे. सरकार महाविकास आघाडीचं, त्यामुळे ते चालवताना समन्वयाने चालवायला हवं, त्या दृष्टीने वारंवार हे दोन नेते चर्चा करत असतात. आपल्याला माहितीये काल रात्री मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांशी बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये काही मुद्दे समोर आले होते आणि कदाचित त्याच मुद्द्यांवरती आज शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनचा जो विषय आहे, अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन संदर्भात वेगवेगळे नियम आता लावले जात आहेत. पुण्यात जसं आता कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे, औरंगाबादमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने कोरोनाचा जिथे जिथे वाढता प्रादुर्भाव आहे, ते काय वेगळ्या उपाययोजना करता येतील या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील जे समन्वयाचे विषय आहेत, किंवा एक अशी टीका केली जाते की हे सरकार प्रशासनाकडनं चालवलं जात आहे, तर त्या संदर्भात सुद्धा मंत्री सुद्धा या संदर्भात तक्रार करतात. अनेक मंत्री म्हणतात की जिल्हाधिकारी आमचं ऐकत नाहीत. या अनुषंगाने सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि प्रामुख्याने सरकारचा गाडा कसा रुळावर आणायचा या संदर्भात वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यामध्ये चर्चा होते. त्या अनुषंगाने आजची बैठक सुद्धा महत्वाची आहे आणि या बैठकीमध्ये प्रशासनाच्या दृष्टीने, सरकारच्या दृष्टीने, किंवा नवीन काय करायचं या सरकारमध्ये, या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे. रेश्मा, दीपक, या बैठकीवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.